आता तुमच्या लक्षात आलं, आज ते काय म्हणाले की 2024 उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील, याचा अर्थ हे जे काही सर्व जे काही चाललेलं आहे हे मुख्यमंत्री होण्याकरता, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याकरता सुरू आहे. अहो, ज्या संजय राऊतांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं त्याकरता त्यांनी कित्येक आमदारांच्या बैठका घेतल्या. एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यात सुद्धा उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरनं उठवण्याकरता घालणारे हे संजय राऊतच आहेत. त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं, परंतु त्यांचा डाव फसला. त्यांना विचारा, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं की नाही? तुम्ही जे आमदार राष्ट्रवादीतून त्यावेळी शिवसेनेत आले होते त्यांना ते काय सांगत होते, त्यांच्या बैठका कशाकरता घेत होते हे जरा विचारा संजय राऊतांना. संजय राऊत, या सगळ्या गोष्टी आम्हाला एक वेळ जनतेसमोर सांगावे लागतील. आठवत आहे ज्यावेळी आपण अयोध्येत गेला होतात त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तुम्ही आणि मी स्वतः आपण एकत्र बसलो होतात आणि आपण उद्धव ठाकरे यांना किती शिव्या घालत होतात. हे आत्ता जो रिसेंटली अयोध्या दौरा होता ना आदित्य ठाकरेंचा, त्यावेळी संजय राऊत तुमची स्वप्न भंग झालेली आहेत, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं यांच्यामध्ये भांडणं लावून, परंतु एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले याचं दुःख तुमच्या जो सकाळी जे काही तुम्ही आरडाओरड करता ना त्यातून दिसून येत आहे. नाही पण हे खरंच सत्य आहे की संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि यासाठी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना, मुख्यमंत्री पदावर असताना या दोघांकडून अशी काही बैठक झाली होती, चर्चा होत होती उद्धव ठाकरेंना पायउतार करून संजय राऊतांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं? विचारा त्यांना. त्यांनी आमदारांच्या बैठका त्या पवईचं जे हॉटेल आहे त्याच्यामध्ये लावले होते की नाही विचारा त्यांना. त्याच्यामध्ये जे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले आमदार होते ज्या निवडून आले होते त्यांना किती फूस घालत होते, त्यांना किती प्रेशर करत होते विचारा संजय राऊतांना. येणार बाहेर एक ना एक दिवस त्या सगळ्या गोष्टी. मी हॉटेलचं नाव पण जे पवईला जे हॉटेल आहे रेनिसान्स काय त्याच्यामध्ये किती बैठका झाल्या विचारा त्यांना, हे सत्य आहे की नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.